कलाकाराची प्रतिभा ही त्याची प्रतिमा असते. हे काव्यरूपातील अजरामर नाट्यनृत्य कला साकारणाऱ्या महाकवी कालिदास यांच्या कलाकृतीतून दिसून येते. त्यांचे साहित्य आता सचित्र रूपात मांडले जाणार असून ही कलाकृती देशातील नामांकित 80 वर्षीय चित्रकार व शिल्पकार दिनकर थोपटे साकारत आहेत. पुरंदर तालुक्यातील जेजुरी साकुर्डेच्या निसर्गरम्य अशा जयाद्री खोऱ्यात थोपटे यांनी स्वतः उभारलेल्या शिल्पनगरीत गेली 4 वर्ष सातत्यानं हे काम चालू असून मध्य प्रदेशातील उज्जैन येथे या चित्रसंसाराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कालिदास हे भारतातील संस्कृत कवी नाटककार असून त्यांच्या अजरामर कलाकृती मेघदूत, रघुवंशम, कुमारसंभवम, ऋतुसंहार याची निर्मिती त्यांनी जगासमोर आणली. चतुर्थ ते 6व्या शतकातील अथवा गुप्त साम्राज्याच्या काळात तो होऊन गेला असावा. क्रमवंशीयम, मालविका मित्र आणि अभिज्ञान शाकुंतलम ही कालिदास यांची नाटकं प्रसिद्ध झाली. कालिदासाच्या आषाढस्य प्रथमम दिवसे या अभिजात कलाकृतीतून साकारलेल्या मेघदूत या अमर व सर्वांग सुंदर प्रेमकाव्यातील ही पहिली ओळ आहे. मेघदूताचे केलेले हे वर्णन जसेच्या तसे चित्रकथेत साकारता यावे म्हणून ज्येष्ठ चित्रकार दिनकर थोपटे यांनी कित्येक वर्ष अभ्यास करून पूर्णत्वाकडे नेण्याचे काम चालवले आहे. आमच्या इथे दिनकर बापू थोपटे हे खूप सुंदर चित्रकार आणि शिल्पकार आहेत. त्यांचे चित्र आणि शिल्प आम्हाला बघून खूप प्रेरणादायी ठरतात. आता तर त्यांनी उज्जैन येथे त्यांचा खूप मोठं प्रदर्शन होणार आहे चित्रकलेविषयी, शिल्पविषयी. ते इतके सुंदर आणि प्रेरणादायी असतात की आम्हाला असं वाटतं त्यांचे चित्र शिल्प आमच्यासोबत बोलतात ते असं आम्हाला भास होतो. आणि जेणेकरून आम्ही सुद्धा असं वाटतं की विद्यार्थी बनून त्यांच्यासोबत राहावं आणि शिकावं ही सगळी शिल्प आणि चित्रकला. दिनकर थोपटे हे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांनी आपल्या जन्मगावी जेजुरीच्या साकुर्डे या निसर्गरम्य परिसराची निवड केली. दिवसरात्र कालिदास काव्य ग्रंथातील केवळ वर्णन वाचून अभ्यासून चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. मालविका, प्रेमवदा आणि अनुसया अशा तिन्ही मैत्रिणी या पाणी घालण्यासाठी फुलझाडांना पाणी घालण्यासाठी आलेले असतात. हा आश्रम कण्व ऋषींचा आश्रम आहे आणि कण्व ऋषी तीर्थयात्रेला गेलेला असताना शकुंतलेला संबंध तो परिसर सांभाळण्याची जबाबदारी दिलेली असते. हे पाणी घालत असताना शकुंतलाच्या मागे एक भुंगाल असतो. घटनेतील स्थिती, पात्रे, घटना, महात्मे, निसर्ग कॅनव्हास यावर रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. दिनकर थोपटे हे नुसते चित्रकार नसून एक ख्यातनाम शिल्पकार देखील आहेत. त्यांची मूर्तिकला केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही साकारली आहे. आजही त्यांनी साकुर्डे येथे साकारलेल्या शिल्पचित्रशाळेत पर्यटक चित्रकार येथील कलाकृती पाहण्यास येत असतात. येणाऱ्या शालेय मुलांना चित्र रेखाटताना थोपटे कालिदासाच्या गोष्टी सांगतात. सगळे गायक मंडळी, वादक सगळे आहेत, असे नगारा वाजवणारे वगैरे, ते रंगीत जे आहे ते मोरपंत पिंगळ्यांचं आहे. हे तुम्हाला माहिती कुठ्या असा तो हे घेऊन आलो. विजयकुमार हरिश्चंद्रेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पुरंदर.